खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे ना मुली सेफ नाही आहेत, सेफ फील करत नाही रात्री घरी जाताना किंवा काय, तर त्याबाबतीत काहीतरी ठोस व्यवस्था केली जावी असं मला वाटतं. कचरा खूप वाढला आहे, कुठनंही कसंही येऊन लोक रस्ता टाकतात आणि तो रस्त्यावर पडतो, थुंकतात रस्त्यावरती लोक थुंकतात. मी खूप वर्ष झालं ट्रेनमधनं प्रवास करते, तर मला प्रश्न पडतो की एज्युकेटेड लोकं पण ट्रेनमध्ये ना काहीतरी बियर्ड वागतात, म्हणजे आक्रमक होतात, तेव्हा ते त्यांची सेन्सिबिलिटीज वगैरे बाजूला ठेवून भांडायलाच येतील आणि म्हणजे दुसऱ्यांना समजून न घेता काहीतरी विचित्र वागायला लागतात. तर ती गोष्ट मला जास्त खडकते की तुम्ही शिक्षित असूनसुद्धा असं कसं वागू शकता, वृक्षतोड करतात. गणेश उत्सवात ज्या पद्धतीने सगळ्याचा ज्या गोष्टी एक्झॅजरेट केल्या जातात त्या कुठेतरी कंट्रोल करण्यात याव्यात आणि प्रदूषण टाळावं. पाण्याचा गैरवापर करतात, प्रदूषण होतं खूप. बऱ्याच ठिकाणी खूप लॉजिकल कारणं विचारल्यानंतर सुद्धा काहीतरी कुठेतरी म्हटलंय करायचंय, अंधश्रद्धा आणि ह्या त्या गोष्टींची कारणं देऊन ती गोष्ट करायला लावतात. नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा राजश्री मराठी.